नमस्कार मित्रांनो, तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जर तुमचा आयटीमध्ये नंबर लागला की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिले जे तुम्हाला तुमची जे काही आयडी आहे ती तुम्हाला इथं DVT पेज लॉग इन करायचं आहे। तर DVT पेज लॉग इन केल्यानंतर इथं कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही तुमची जे काही आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। तर मी माझी जे काही आयडी आहे इथं लॉग इन केलेली आहे। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे तर त्यांचं अलॉटमेंट लेटर इथं डाउनलोड होईल। तर इथं तुम्ही बघू शकता अलॉटमेंट लेटर जे आहे तुम्हाला इथं दाखवण्यात येईल। तर इथं चौथ्या नंबरचं जे काही ऑप्शन आहे यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जर अलॉटमेंट लेटर दिसत असेल तर तुमचा नंबर लागलेला आहे हे तुम्हाला कळवण्यात येईल। त्यानंतर इथं तुम्हाला दिसेल की तुमचा कोणता ट्रेड इथं लागलेला आहे। त्यानंतर इथून तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता। तर बरेचशा मुलांचा नंबर लागलेला नसेल तर त्यांचं जे काही अलॉटमेंट लेटर आहे ते इथं निघणार नाही। तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत। तर ऑप्शन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवलेलाच आहे किंवा त्यावरतीसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला येणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशा प्रकारे तुम्ही जर तुमचा नंबर लागलेला असेल तर अलॉटमेंट लेटर तुम्हाला दिसेल, तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर आता ज्या मुलांचा नंबर लागलेला नाही ते कशाप्रकारे दिसणार आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर आता माझे जो काही दुसरा फ्रेंड आहे त्याची आयडी आपण टाकून इथं लॉग इन करून चेक करणार आहोत। तर मी त्याचे जे काही युजर नेम आणि पासवर्ड टाकून त्याची जे काही आयडी आहे इथं लॉग इन करणार आहोत। तर मी त्याची आयडी लॉग इन केलेली आहे। तर तुम्ही इथं बघू शकता अलॉटमेंट जे लेटर आहे ते इथं आलेलं नाही, तर याचा जो नंबर आहे ते इथं लागलेला आहे। तर अशा प्रकारे जे तुम्ही चेक करू शकता, जर तुमचा नंबर लागलेला असेल तर तुम्ही तुमचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता। तरीसुद्धा काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। थँक्यू।